आमने सामने आए राज ठाकरे और उद्धव ठाकरे। राज ठाकरे ने उद्धव ठाकरे को जवाब दिया है। जो आपको बता दें कि खारघर में महाराज भूषण पुरस्कार में लू के चलते जो 16 लोगों की मौत हुई है, उस पर उद्धव ठाकरे ने सरकार पर आयोजकों पर मामला दर्ज करने की मांग की है, तो उसी पर राज ठाकरे ने जवाब दिया है। राज ठाकरे ने कहा है कि कोरोना काल में भी बहुत लापरवाही हुई, उस पर भी मामला दर्ज किया जाए। फिर शिंदे सरकार के फेवर में यहाँ पर राज ठाकरे ने उद्धव ठाकरे पर हमला किया है। पहले सुनिए राज ठाकरे का बयान। मला असं वाटतं करोनाच्या काळामध्ये देखील अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेला आहे। तिथे सदोष मनुष्यवधाचा आपल्याला खटला आजही भरता येऊ शकतो, तर त्याच्यामुळे ह्याचं राजकारण न करता की ती सकाळची वेळ खरं तर करायला नव्हती पाहिजे त्यांनी। अब सुनिए उद्धव ठाकरे ने क्या कहा था। जी दुर्घटना घडली त्याच्यामुळे त्या संपूर्ण सोहळ्याला गालबोट लागलं, त्याची निपक्षपातीपणाने चौकशी झाली पाहिजे, आणि ज्यांच्या गलथानपणामुळे हा कार्यक्रम असा ढिसाळपणाने आयोजित केला गेला त्यांच्यावरती कारवाई काय होणार हे कळलं पाहिजे, कारण नाहीतर नुसतं चौकशीचं नाटक होईल आणि त्यातनं निष्पन्न काही निघणार नाही। कॉन्ट्रॅक्टर कोण होते, एवढा पैसा कुठे वापरला गेला, एवढं केल्यानंतर जे श्री सदस्य आले होते त्यांच्या श्रद्धेशी आणि भावनेशी जो काही खेळ केला गेला आणि त्यांचा दुरुपयोग राजकारणासाठी करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई होणार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे।